चालू करूया नवीन चॅप्टर. मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंत युट्यूबरला असं कोणतंही असं शॉर्टकट ट्रिक नाहीये, मी स्वतः बनवलेली आहे, माझ्या मेहनतीने बनवलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आवडली असेल, मराठी माध्यमातून बनवलेली आहे, ठीक आहे, हिंदीमध्ये पण आहेत भरपूर शॉर्टकट ट्रिक, परंतु मला वाटत नाही की तुमच्या लक्षात मित्र राहील. तरी पण मी ट्राय केले की माझ्या पद्धतीने चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात राहील, त्यासाठी खूप जास्त चांगला प्रयत्न केला. तर मित्रांनो, सर्वात पहिलं तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचा चॅप्टर मिस होणार नाही. किंवा एम एस सी सी टी अभ्यासक्रम आहे, थोडा थोडा सपोर्ट भेटेल पुढच्या अभ्यासक्रमांचा, ठीक आहे. तर या जर आपण टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर अजून काही एक सांगतो मी तुम्हाला, ही शॉर्टकट ट्रिक फक्त मी बनवलेली आहे मित्रांनो, ठीक आहे. तुम्ही नोट डाऊन करा, तुम्हाला जर आवडला असेल तर मस्त तुम्ही लाईक करा व्हिडिओला, कारण याच्यामध्ये खूप याच्यामध्ये खूप सारी मेहनत आलेली आहे मित्रांनो, ठीक आहे. बघूया, चॅप्टर्स नाव आहे ट्रान्झिशन ट्रान्झिशन एलिमेंट, याला आपण म्हणतो डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स. हे आपण म्हणतो डी आणि एफ ब्लॉक एलिमेंट्स आर इन द एनसीईआरटी सिलेबस आणि स्टेट बोर्ड सिलेबस. द चॅप्टर नेम इज कॉल्ड एज ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. तर मित्रांनो, डी मी इथे जे लिहिलेलं आहे सगळं मी हे डी ब्लॉक शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे, ह्याच्या तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स पण लिहिलेली आहे त्याच्यासमोर. अजून ह्याचं काही आपल्याला असं राहील का, यासाठी मी प्रयत्न सुद्धा केला आहे, ठीक आहे. तर सगळ्यात स्टार्टिंगला हे आहे डी ब्लॉकचे सगळे एलिमेंट्स. बोर्ड दिसत असेल तुम्हाला, याच्यावर तुम्हाला ए ऍटॉमिक नंबर लिहिलेला आहे, त्याचं तुम्हाला शॉर्ट ट्रिक लिहिलेला आहे, सोबत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा लिहिलेला आहे. तुम्हाला एवढं सगळं लक्षात ठेवणं बंधनकारक आहे मित्रांनो, ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला आहे एन मायनस वन डी 1 to 10 आणि एन एस 0 to 2, म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन आर एंटर्स इन द पेनल्टीमेट सेल, दॅट इज कॉल्ड एज वन अब्सेंट ऑर वन कम. कम म्हणजे कमी असेल, पेनल्टीमेट सेल म्हणजे थोडस म्हणतं सेकंड लास्ट म्हणू शकतो, ठीक आहे. पेनल्टीमेट सेल मध्ये लास्ट इलेक्ट्रॉन एंट्री करतो, तसं त्याला म्हणायचं एन मायनस डी 1 to 10, कारण की डी ब्लॉक ची मॅक्सिमम कॅपॅसिटी 10 इलेक्ट्रॉन्स आहे आणि एस ब्लॉक ची मॅक्सिमम कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनचे आहे. इथे 0 to 2 आहे. हे तुम्हाला एम एस टी सी टी नीट सारख्या एक्झाम मध्ये जनरल इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन विचारलं होतं मित्रांनो, त्याचे चांगलं राईट डाऊन करायचं. मित्रांनो, फक्त बघून फायदा नाही, सोबत ही सगळी तुम्हाला लिहून घेते तर चांगल्या प्रकारे लक्षात राहील, खूप जास्त टाइम पर्यंत लक्षात राहील, ठीक आहे. मित्रांनो, सगळ्यात पहिलं आहे थ्री डी सिरीज आहे सगळ्यात पहिलं. मग आहे मित्रांनो 4D सिरीज आहे. मग आहे 5D सिरीज आहे आपल्याजवळ. मग 6D सिरीज आहे. ओके, तर मित्रांनो ह्या डी ब्लॉकच्या पहिलं एस ब्लॉक येणार आहे. एस ब्लॉकचा नंबर जो असेल ते पिरियड नंबर ह्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे, एक नाही जास्त आहे. म्हणजे इथं बघा, तुम्हाला मी लिहिलेलं आहे इथं 3D असेल तिथं याच्या पहिले येणार आहे 4S, 4D असेल तिथे येणार आहे 5S, ह्याच्या पहिलेचा 6S, ह्याच्या पहिलेचा 7S, ठीक आहे मित्रांनो. तर आपला हे 4 सिरीज इथे लिहिलेलं आहे, मी शॉर्टकट ट्रिक्स पण लिहिलेला आहे, पण तुमच्या कामाची फक्त पहिली एक लाईन आहे आणि सेकंड लाईन थोडीशी कमी आहे, बाकीची जास्त कुठे येत नाहीत एक्झामला. जर जेवढे येत एक्झामला तेवढं मी शिकवणार आहे. चलो मित्रांनो, सगळ्यात पहिलं डी ब्लॉक जे आहे त्याची सुरुवात, मित्रांनो डी ब्लॉकची जी सुरुवात आहे मित्रांनो ते आहे फोर्थ पिरियड ऑफ पिरियॉडिक टेबल अँड थर्ड ग्रुप तिसऱ्या ग्रुप पासून सुरुवात होणार आहे आणि चौथा पिरियड पासून सुरू होणार आहे मित्रांनो, ठीक आहे. सगळ्यात पहिलं बघूया आपण 3D सिरीज, जी की सगळ्यात जास्त वेळेस चॅप्टर मध्ये आलेली आहे आणि ही आपला पाठ करणं बंधनकारक आहे मित्रांनो, ठीक आहे. तर 3D सिरीजची सुरुवात होते मित्रांनो स्कॅन्डियम पासून आणि एंड होतो आपला झिंक पर्यंत. स्कॅन्डियमचा ऍटॉमिक नंबर 21, झिंकचा 30. 21 पासून 30 पर्यंतचे सगळे काय आहेत आपले डी ब्लॉकच्या पहिल्या सिरीजमध्ये एलिमेंट आहेत, ठीक आहे. सगळ्यात पहिला एलिमेंट आहे, पहिल्याचे नाव वाचून घेतो मी, स्कॅन्डियम आहे. इथे टिटॅनियम आहे, वनाडियम आहे, क्रोमियम आहे, मॅंगानीज, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. त्यामुळे अजून काय करतो मी, स्कॅन्डियम, टिटॅनियम, वनाडियम, क्रोमियम, मॅंगानीज, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. मित्रांनो, हे तुम्हाला सरळ पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी ऍटॉमिक नंबर सुद्धा लिहिलेला आहे 21, 22, 30 पर्यंत मी ऍटॉमिक नंबर सुद्धा लिहिलेला आहे. ह्याच्यानंतर याला पाठ कसं करायचं आहे मी मराठीत लिहिलेला आहे, तुम्ही थोडंसं चांगलं लिहून घ्या. तुम्ही एस सीचं नाव लिहिलं आहे मी सुशिला,
टी एम जी ताईची सुशीला ताईची बहिणी कार मध्ये फिरली कोलकाता निजामबाद करून झांसीला गेली। पाठ फेल काय मित्रांनो, अजून एकदा सांगतो मी, सुशीला ताईची वहिनी कार मध्ये फिरली कोलकाता निजामाबाद करून झांसीला गेली। सुशीला म्हणजे स्कॅन्डियम, ताई म्हणजे टिटॅनियम, वहिनी म्हणजे वॅनॅडियम, कार म्हणजे क्रोमियम, मध्ये म्हणजे मॅंगनीज, फिरली म्हणजे आयरन, कोलकाता म्हणजे कोबाल्ट, निजामाबाद म्हणजे निकेल, करून म्हणजे कॉपर, झांसी म्हणजे झिंक। एका दम मध्ये पाठवलं मित्रांनो, एका दम मध्ये पाठवायला पाहिजे। पाठ नंतर डबल ऐका, मागे जायचं 1.5 स्पीड अजून याच पुढे कळत। दुसरा नंबर आहे 4D सिरीज। 4D सिरीजची सुरुवात मित्रांनो ऍटॉमिक नंबर 39 पासून तर किती आहे मित्रांनो 48 पर्यंत आहे, 48 पर्यंत, ठीक आहे। ऍटॉमिक नंबर थोडं पाठ पाहिजे मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारे, ठीक आहे। चलो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नंतर सांगायला पहिले नाव पाठ करून घ्या। इथं आहे मित्रांनो एटाट्रियम, झिर्कोनियम, नियोबियम, मॉलिब्डेनम, टर्कोनियम अशा प्रकारे आहेत, पण तुम्हाला याचे नाव वगैरे विचारलेलं नाही जास्त, ठीक आहे। याचं नाव आहे मित्रांनो वायचे येड झाले नोबिता मोबाईल टेक। मोबाईल टेक म्हणजे थोडंसं थोडंसं ते काय मोबाईल टेक्निक मध्ये जास्त येड होऊन गेले, त्यांना अभ्यास करून अभ्यास बिझनेस काय करणार गेलं मित्रांनो, त्यांना एक प्रोग्राम ते मोबाईल मध्ये येड होऊन गेले, ठीक आहे। येड झाले नोबिता मोबाईल टेक आणि त्याला जर मोबाईल देत नसले मित्रांनो कोणी त्याच्या घरचे, तर रुसून राहिला मोबाईल त्याच्याकडून अभ्यास करत नाही म्हणून त्याचा मोबाईल काढून घेतला मित्रांनो त्याच्या मम्मी पप्पाने, नालायक पूर्ण अभ्यास करणार गेले काय झालं मोबाईल काढून घेतला, मग येडं झाले नवी तर मोबाईल वापरून वापरून टेक करून मग झालं मोबाईल काढून घेतला, पण जेवणार मित्रांनो ते जेवत नाही जेवरू, ठीक आहे। पप्पा मला मोबाईल त्या जेवणार नाही मी, मग मारखा मारखा कसंही खावं लागते खाचं, दुसरून राहिला मित्रांनो पडला अंगात शिडीवरून, रागानं काय केलं मित्रांनो शिडीवर गेला वरून खाली पडला, ठीक आहे। नोबिता अशी एक कहाणी बनवलेली आहे जेणेकरून तुम्हाला सगळे ट्रिक पाठ राहील। अजून सांग तुम्हाला, येडा झाले नोबिता मोबाईल टेक रुसून राहिला पडला अंगणात शिडीवर, रुसून बसला त्यांना मित्रांनो, रुसून राहिला पडला त्यांना कुठून पडला अंगणात पडला शिडीवरून पडला। तुम्ही जे ऍटाट्रियम पासून तर आपलं कॅडमियम पर्यंत लास्ट आहे, ऍटाट्रियमचं आहे 39 आणि कॅडमियमचा ऍटॉमिक नंबर आहे 48। चलो अभी आहे 5D सिरीज। मित्रांनो 5D सिरीजचं वैशिष्ट्य म्हणजे काय, 5D सिरीजमध्ये एफ ब्लॉक चेंजे होते, म्हणजेच इथं आपल्याला लॅन्थेनॉइड सिरीज आर एंटर्ड इन बिटवीन, कशामध्ये मित्रांनो 5D सिरीजमध्ये, 5D सिरीजमध्ये लॅन्थेनॉइड सुरू होते आणि 6D सिरीजला ऍक्टिनॉइड सुरू होते, ठीक आहे। त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही इथे 57 आहे आणि 72 आहे, त्याच्यामध्ये कुठे गेले खाऊन घेतलं का तुम्ही, नाही मी खाऊन काय घेत नाही, ठीक आहे। त्याच्यामध्ये काय मित्रांनो एफ ब्लॉक आलेला आहे, काय आलेला आहे एफ ब्लॉकमधला पहिली सिरीज म्हणजे लॅन्थेनॉइड सिरीज आलेला आहे, त्याच्यामध्ये काय आहे लॅन्थेनॉइड, इथं मित्रांनो हे काय आपल्याजवळ ऍक्टिनॉइड आहे, ठीक आहे। लॅन्थेनॉइडची सुरुवात लॅन्थेनॉनपासून होते, लॅन्थेनॉनपासून जर होत असेल तर लॅन्थेनम हा डी ब्लॉक एलिमेंट आहे, लॅन्थेनॉनचे पुढचे एलिमेंट जे आहेत ते आहेत एफ ब्लॉक मध्ये। चो लॅन्थेनम हॉफमियम अशा प्रकारचे नाव आहेत, टंगस्टन आहे, सोना आहे, चांदी आहे, मर्क्युरी आहे, सगळंच आहे। त्याला पार्ट कसं करायचं मित्रांनो कंटिन्युअसली, लाल हाफ टन, एक मुलगी होती तिनं छोटीशी होती, तिनं जाय छोटीशी मुले शाळा जातात हळूहळू छोट्या छोट्या पायांना छोट्या छोट्या शाळा जातात, ठीक आहे। तर लाल हाफ टाय होती त्याच्याकडे, त्याच्याकडे ड्रेस होता छान प्रकारे, ठीक आहे, त्याच्यावर टाय होती, ती टाय जास्त लॉंग नव्हती छोटीशी टाय होती हाफ टाय, लाल हाफ टाय वाव रेशमा, म्हणजे ते छोटंसं टाय घेऊन मस्त दिसला तिथे खूप सुंदर दिसला ती, वाव रेशमा ऑसम ऑसम म्हणजे खूप छान दिसती ना तिला, त्याच्यामुळे ऑसम म्हणलेलं आहे। मग तिने गपचूप बसली का नाही, तिने गेली मैत्रिणीकड, चला ग मी खूप छान दिसले मी काय करते तुम्हाला चहा पाठवते, ठीक आहे। तर चहा असा हॉटेलमध्ये सांगतो नाही 5 रुपयाची चहा वगैरे काय नाही मित्रांनो, इथे चहा आहे चांगल्या कंपनीची म्हणजे इराणी चाय आहे 10 रुपयाची एक चहा, खूप असते ना येवले अमृततुल्य चहा आहे तसं इराणी चाय पण असते, ठीक आहे। तर काय केली ना काय म्हणलं मी, लाल हाफ टाय होती तिच्याकडे, खूप छान दिसत होती, वाव रेशमा ऑसम दिसायली तिने खूप जास्त, मग काय केले मैत्रिणीला बोलली इराणी चाय पित होती मित्रांनो, स्वादिष्ट चाय पिती का नाही, चांगली मुलगी आहे चांगली घरची मुलगी, ठीक आहे। इराणी चाय पित होती ओ हो गई, म्हणजे ती चाय पिऊन अ हो गई, म्हणजे खूप छान वाटते तिला चाय पिऊन, खूप मस्त होती चाय, कशी चाय अद्रकवाली चाय पित असतो समजा आपलं काय करायचं पिती पिती संपला, चला पाय झालं का एक सांगू, लाल हाफ टाय वाव रेशमा ऑसम इराणी चाय पीत ओ हो गई, ठीक आहे। चल लास्ट आपल्याजवळ हे 6D सिरीज
सिरीज सीरीजची सुरुवात मित्रांनो ॲक्टिनियम पासून होते आणि शेवट होते सीएन पर्यंत. ह्याचा ॲटॉमिक नंबर आहे 89 आणि ह्याचा आहे 112. ठीक आहे, इथं आहे लॅन्थनम आणि इथं आहे आपलं जवळ मर्क्युरी. इथं आहे आपलं जवळ 57 आणि याचे एंडिंग आहे आपले. चल मित्रो लास्ट आहे, ॲक्टिनियम पासून सुरुवात आहे. रुबिडियम, डुबिडियम अशा प्रकारचे नावं आहेत खूप जास्त आहे. ठीक आहे, हे विचारत नाही मित्रांनो हे दोन, तरी पण तुम्हाला एक पाठ राहायला पाहिजे म्हणून सांगितलं आहे मी. अकेला रफीज, मित्रांनो रफीज हा मुलगा जो आहे तो खूप जास्त एकटेक्टर राहायला हे करतो. माझ्याकडे पण एक स्टुडंट आहे, तो पण एकटेक्टर राहायचा प्रयत्न करतो. त्याचं नाव आहे रफीज आहे, अकेला रफीज डब्बा. मित्रांनो त्यांना काय झालं, एकटा राहिल्यामुळे काय झालं, डब्बा आणला शाळेमध्ये. ठीक आहे, चांगल्या प्रकारे डब्बा आणला, मस्तपैकी भरून आणला. मित्रांनो काय भरून आणला आपल्याला माहित नाही, त्यालाच माहित आहे, आपण विचारलं का नाही. चला अकेला रफीज डब्बा सगळा भरून आणला मित्रांनो. तर मस्तपैकी काय केलं, मम्मीला म्हणून मम्मी मला शाळा जायचं आहे, मी काय करतो डब्बा मला भरून दे. मम्मी काय केली, मस्तपैकी भरून दिली. असतात त्याच्या डेअरी मोठी होती मित्रांनो, त्याच्यामुळे जास्त डब्बा लागत होता. ठीक आहे, तर सगळं करून आणलं. मग काय अकेला रफीज काय, अकेला कशामुळं, कारण की ते तुमच्यासोबत शेअर करत नव्हतं मित्रांनो. असं ना कोणी कोणी चिंगूट माणसं शेअर करणार. ठीक आहे, अकेला रफीज डब्बा सगळा भरून आणला त्यानं आणि एकटं झाडाखाली बसून हसत मस्त डान्स करत मस्त खाले. मित्रांनो सांगणार गेलं कुणाला, मी आणला म्हणून आपलं आपलं खाऊ लागले. आणि कोणी जर विचारलं कसं काय खाऊला, नाही माझा डब्बा नाही, दुसऱ्या डब्बा आम्ही खाऊ लागले. ठीक आहे, हसत मस्त डान्स करून रंगून संकी झाला आणि एवढं डान्स केलं, एवढं डान्स केलं मित्रांनो संकी होऊन गेला, म्हणजे येडा होऊन गेला. काय खावायचं काय नाही तुला. ठीक आहे, किती खावायचं, अकेला रफीजचा डबा सगळा करून हसत मस्त डान्स रंगून संकी झाला मित्रांनो. इथं आपली शॉर्टकट ट्रिक इथं मस्त पैकी समजली असेल मित्रांनो. जर हे तुम्हाला शॉर्टकट ट्रिक आवडली असेल तर लगेच लगेच लाईक करा बरं, खटखट हसत बसत बघायचं नाही अगर, आणि लिहून बी काढायचं साईडला. मस्त पीक मराठी तुम्ही काढायचं, मी लिहिलो ना मराठी ते लिहिलेलं आहे मी, तुम्ही पण मराठी लिहा इंग्लिश मध्ये विचार तुम्ही टाईचा ट्विंग करतात. तर ठीक आहे, तर आहे आपल्याजवळ नेक्स्ट टाईम मित्रांनो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन थोडंसं मला वाटते मी जिथं स्टार मार्क करून देईल तेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगेशन थोडंसं हार्ड आहे, बाकी सगळं इझी. आपला आता डी ब्लॉक मध्ये एंट्री करताना मित्रांनो एस ब्लॉक कम्प्लीट झाल्याशिवाय डी ब्लॉक मध्ये येऊ शकत नाही. तर मग सर एस ब्लॉक कुठून जायचं, मग फोर एस म्हणजे फोर्थ पिरियड ऑफ पिरियॉडिक टेबल स्टार्टिंग द डी ब्लॉक एलिमेंट्स. म्हणजे पहिले स्टार्टिंगला आपल्याला 4S1 भरावं लागेल, मग 4S2 भरावं लागेल, मग आपल्याला 3D1 मध्ये यावं लागेल. उगाच्या उगाच डायरेक्ट यायचं नाही, डायरेक्ट एक्झामला तोंड उडी कमी यायचं, पहिले अभ्यास करायचा, शांतपैकी रिव्हिजन करायचं, मग एक्झामला यायचं. त्यासाठी बघले एस ब्लॉक कम्प्लीट करायचं, मग डी ब्लॉक मध्ये एंट्री. ठीक आहे मित्रांनो, चल मग मित्रांनो इथं 4S2 भरलेला आहे, मग 3D1 इथं. आता याच्यामध्ये 4S जे आहे ते कॉन्स्टंट राहणार आहे. इथे 3D2, इथे 3D3 आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे मित्रांनो. आता इथे 3D4 राहायला पाहिजे, 3D4 राहायला पाहिजे इथं 4S2 ह्याला करतो स्टार मार्क. इथे 4S2 3D4 राहायला पाहिजे. पण मित्रांनो इथं क्रोमियम जे आहे डी ब्लॉक काय करतो माहिती आहे का, एस ब्लॉक मधला एक इलेक्ट्रॉन चोरून घेतो. गपचूप राहत नाही ते, ठीक आहे चोरून घेतो. त्याच्यामुळे काय होतं, चार्ज इथं पास होतात आणि चोरून घेऊन काय करतो, पाच इलेक्ट्रॉन झाल्यामुळे हाफ फील्ड डी ऑर्बिटल फील्ड झालेला आहे. त्याच्यामुळे त्याला स्टेबिलिटी त्याची वाढ. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यामुळे क्रोमियम पाठ करणं गरजेचं आहे. मॅंगनीज 4S2 3D5, मग आपल्याजवळ आयरन आहे मित्रांनो 4S2 3D6, मग इथं बघा 5, 6, 7, 8 इथं चांगलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आता इथे 9 यायला पाहिजे मित्रांनो, 4S2 3D9 यायला पाहिजे. पण इथं पण एस गोळा आहे, यानं मी काय करते गपचूप बसणार, साईडचे मुलाचे एक रुपया चोरून घेते आणि 3D9 3D10 करून घेते. म्हणजे फुली फील्ड डी ऑर्बिटर इज स्टेबिलिटी जास्त येतो. त्याच्यामुळे कॉपर सुद्धा कटवा, बाकी आहे झिंक. ठीक आहे मित्रांनो, लगेच तुम्ही बघा तुम्ही ह्याच्यामध्ये सुद्धा मला काय वाटलं, 4S2 4D 5S2 4D1 2. आता इथे 3 यायला पाहिजे, इथून सगळे एक्सेप्शन्स आहेत मित्रांनो. ठीक आहे, इथून आहे हा आहे सगळ्यामध्ये. तुम्हाला काय सांगतो, तुम्हाला 4D मध्ये तुम्ही नोबिता पासून तर पार म्हणजे तर राहिल्यापर्यंत तुम्ही सगळ्याच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मित्रांनो इथं ह्याच्यामध्ये काय पाठ करायचं सर, फक्त आणि फक्त 5S1 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 ह्याच्यामध्ये काय 5S1 कॉमन आहे मित्रांनो. ठीक आहे, असं पाठ करा तुम्ही. मग आता थोडस पडला काय झालं, पडला की सांडला की शून्य झाले की म्हणजे काय एस ब्लॉक इथे काय झाले मित्रांनो, शून्य झालेलं आहे. म्हणून दुसरे पुरतला बघून हसले पडल्यामुळं त्याच्यामध्ये त्याचं दुध आहे. ठीक आहे, मग इथं काय सिंपल आहे, 1 इथं मग 2.
त्याला मी स्टार मार्क करून घेतो मी अगदी अंगांनी पडला जाऊन जाऊन मस्त ठीक आहे फाईव्ह एस पण स्टार मार्क करतो पाठ करायचं सांगितलं प्रकारे खालचे पाठ केले चालतील नाही प्रॉब्लेम नाही पण पहिले दोनचे पाठ करणं गरजेचं आहे ठीक आहे चलो इथे बघा तुम्ही लॅन्थेनॉमचा आहे इथे पण सेम आहे फाय सिक्स एस टू फाय डी वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट फाय मित्रांनो इथं झोल जाल है इसलिए इसको स्टार मार्क करना है ये याद रखना है पिटाई म्हणजे पीठ तो तर मस्त पैकी इथं आपला स्टार मार्क करून घेणे इथं आहे मित्रांनो आणि इथं आपल्याला ह्याला सुद्धा करायचं आहे जेवढा स्टार मार्क करत आहे ते एक्सेप्शन आहे आणि ते जे मेन्स ॲडव्हान्स लेवलला विचारते मित्रांनो आपल्या एम एस टी सीटला तर फक्त वरचीच लाईन विचारते पण जो आपण असा अभ्यास करायचा आपल्या जेई मेन्स सुद्धा पेपर असतो प्रॉब्लेम होतो ठीक आहे लास्ट काय कॉमन आहे मित्रांनो चला इथं बघू यावर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन इथं आहे बघा मित्रांनो इथं फक्त एका जागेच आहे फक्त एवढं एक्सेप्शन आहे इथं जेवढा बॉक्स बनवलेला आहे ज्याला स्टार मार्क केलेला आहे ते पक्क पार्ट पाहिजे मित्रांनो तुम्हाला चांगलं असं स्क्रीनशॉट काढून घ्या कुठं कुठं स्टार केलेलं आहे मी काय काय लिहिलं आहे सगळं तुम्हाला टाइम देणार आहे दोन सेकंद चांगलं लिहून घ्या लगेच जाऊया आपण याच्या ऑक्सिडेशन स्टेटवर जाऊया ठीक आहे चल तर मित्रांनो ही आहे ऑक्सिडेशन स्टेट सहसा पार्ट राहत नाही त्यासाठी मॅचवर तुम्हाला शॉर्टकट ट्रिक सांगणार आहे चांगलं लक्ष द्या मस्त ऐका व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला गुगल यायचं मस्त पैकी दोन तीन मिनिट बघायचं लगे नसं करायचं नाही आपल्याला एम एस टी सी टी क्लिअर करायची आहे ना जमान स्लो शिकायचं चलो हा पहिला ट्रिक सुशिला ताई ती पहिली कार मध्ये फिरायला गेली कुठे गेली जाऊ कोलकाताला गेली निजामाबादला करून झाशीला गेली मस्त शॉर्टकट ट्रिक आपली पाठ करून टाकून द्या मित्रांनो प्लस टू जे ऑक्सिडेशन स्टेट आहे स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत आहे बघा आहे ना म्हणून काय लिहू तुम्ही स्कॅन्डियम पासून झिंक पर्यंत कॉन्स्टंट काय मित्रांनो प्लस टू आहे असं शॉर्टकट ट्रिक तुम्ही लिहू शकता कॅन्डियम पासून झिंक पर्यंत प्लस टू प्लस टू प्लस टू प्लस टू आहे मग मित्रांनो स्कॅन्डियम पासून निकेल पर्यंत स्कॅन्डियम पासून निकेल पर्यंत काय आहे प्लस थ्री आहे हे पण पाठ विसरा आम्हाला मग काय आहे सर टिटॅनियम पासून निकेल पर्यंत प्लस फोर आहे सर हे पण पाठ दिला आम्हाला वॅनाडियम पासून कोबाल्ट पर्यंत प्लस फाय आहे हे पण पाठ करायचं अजून मग क्रोमियम पासून तर आयरन पर्यंत किती आहे मित्रांनो प्लस सिक्स आहे आणि सर्वात शेवटी एम एन ला काय मित्रांनो प्लस सेवन आहे हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट कोण करते आपल्याला मॅंगनीज करते तुम्हाला हे लिहून करणं पाठ करावं लागणार आहे आणि सर्वात मेन इम्पॉर्टंट म्हणजे काय मित्रांनो कॉपर जे आहे ते लिहू सॉरी चुकी झाली कॉपर जवळ काय मित्रांनो प्लस वन ऑक्सिडेशन स्टेट राहतो बाकी सगळीकडे नाही राहत ठीक आहे तुम्ही चांगल्या प्रकारे तुम्ही ऑक्सिडेशन लिहून काढा मित्रांनो तुम्हाला असं पाठ करा तुम्ही चांगल्या प्रकारे प्लस टू कसा कॉमन आहे प्लस थ्री कुठं आहे प्लस फोर कुठं आहे प्लस फाय कोण दाखवते प्लस सिक्स कोण दाखवते प्लस सेवन कोण दाखवते ठीक आहे मित्रांनो तुम्ही एवढं लिहून घ्या लगेच जाऊया आपण फिजिकल प्रॉपर्टीजवर चला बघूया आपण फिजिकल प्रॉपर्टीज खूप जास्त फिजिकल प्रॉपर्टीज आहेत असे एक्सप्लेनेशन जास्त न करता जेवढं कामाचं आहे जेवढं एक्झामला विचारतं एम एस टी सीटला तेवढंच बघूया आपण ठीक आहे तर मित्रांनो सगळ्यात पहिला आहे ॲटॉमिक साईज म्हणजे ॲटमची साईज लेफ्ट राईट आपण म्हणतो ना डिक्रीज होत जाते किंवा कमी कमी होत जाते पण नेमकं कशामुळे होतं कारण की सर नंबर ऑफ शेल सेम होतं परंतु नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आर इन्क्रीज इन द सेम सेल सो अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड इलेक्ट्रॉन्स आर मोर सो डिक्रीज इन साईज असं म्हणतात इथं बघूया आपण स्कॅन्डियम पासून झिंक पण क्लिनर आहे परंतु ह्या डी ब्लॉकच्या फर्स्ट सीरीजमध्ये काय थोडंसं चेंज आहे थोडंसं हे आहे काय होतं माहिती आहे का स्कॅन्डियम पासून द ॲटॉमिक रेडियस ऑफ द डी ब्लॉक एलिमेंट्स जरा आपण डिक्रीजेस फ्रॉम स्कॅन्डियम पासून काय होतं झिंक पर्यंत किंवा आयरन पर्यंत काय होतं मित्रांनो डिक्रीज होतं साईज काय होते डिक्रीज होत जाते कसं का कारण की झेड इफेक्टिव्ह म्हणजे न्यूक्लियर चार्ज जे राहते ते सिग्मा काय करते डॉमिनेट करते म्हणून मग मित्रांनो आयरन पासून निकेल पर्यंत अप्रॉक्सिमेटली समान राहते साईज
अप्रॉक्सिमेटली, ना इंक्रीज ना डिक्रीज, अप्रॉक्सिमेटली समान राहते. मग निकेल पासून पुढे मित्रांनो स्लाइटली इन्क्रीज, कसं मित्रांनो स्लाइटली इन्क्रीज असते, स्लाइटली इन्क्रीज, कारण की झेड इफेक्टिव सिग्मा ओवरकम करतो आणि इथे सिग्मा जास्त असतो म्हणून काय होतं इन्क्रीज. सिग्मा छोटा तो डिक्रीज, सिग्मा बड़ा तो इन्क्रीज, एकदम सिंपल. ग्रुपमध्ये काय होतं मित्रांनो, नंबर ऑफ शेल बढेगा तो साइज भी बढेगा, असं तुम्ही म्हणले ऐकलं असेल. ठीक आहे, इथं पण बरोबर आहे. 3D पेक्षा 4D मोठा आहे, 4D पेक्षा 5D मोठा राहायला पाहिजे. 4D ची आणि 5D ची साईज कसा आहे, जवळपास सेम आहे. कसं का सर, त्याचं कारण आहे लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. कसं का लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन, कारण की 5D याच्यामध्ये काय तो लॅन्थेनॉइड श्रेणी स्टार्ट होते, त्याच्यामध्ये काय होतो मित्रांनो लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. याच्यामध्ये मी अजून मेन रिझन म्हणलं तर पुअर स्क्रीनिंग ऑफ 4F इलेक्ट्रॉन. 4F ब्लॉक म्हणजे 4F14 जे असते त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या कमी आणि जास्त होत आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये स्क्रीनिंग कमी असते. ठीक आहे, परंतु ही जी रूल आहे मित्रांनो सेकंड पासून अप्लाय होतो, फर्स्टला अप्लाय होत नाही. फर्स्ट सगळं तुम्ही स्कॅन्डियम पेक्षा वॅनाडियम मोठा, म्हणजे एरोडियम मोठा, त्याच्यापासून मग लॅन्थेनम मोठा, इथे पण सेम लिहिलं आहे. मी पहिल्या ह्याला मी अप्लाय होत नाही, दुसऱ्यापासून अप्लाय होतो. टायटेनियम पेक्षा झिर्कोनियम मोठा आहे, परंतु झिर्कोनियम आणि हॉफमेनचे साईज मित्रांनो समान. वॅनाडियम पेक्षा नियोबियम मोठा, त्याच्यापासून नंतर काय याच्या याची साईज काय असणार आहे, समान असणार आहे. मित्र तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, लगेच जाऊ याच्या नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीचे. तर मित्रांनो नेक्स्ट प्रॉपर्टी आपल्या जवळ ॲनॅशन एन्थाल्पी. ॲनॅशन एन्थाल्पी म्हणजे काय, जर एखादा लास्ट आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन रिमूव्हिंग दॅट पर्टिक्युलर एनर्जी इज प्रोव्हाइडेड, म्हणजे लास्ट इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट मध्ये रिमूव्ह करण्यासाठी जेवढी एनर्जी पाहिजे त्याला आपण म्हणायचं ॲनॅशन एन्थाल्पी. ठीक आहे, टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन, द एनर्जी इज रिक्वायर्ड टू द रिमूव्ह द इलेक्ट्रॉन कुठला आउटर मोस्ट ऑर्बिटचा, तर काय करायचं आपण ॲनॅशन एन्थाल्पी. ह्याच्यानुसार थोडासा ट्रेंड आहे मित्रांनो, तुम्हाला जर ग्राफ जर पार्ट करायचं तर खूप जास्त अवघड आहे. त्याच्यापेक्षा सोपं काय मित्रांनो, स्कॅन्डियम लिहायचं. मग टिटॅनियमची जागा इथं आहे, म्हणजे वॅनाडियम पहिले येईल, मग क्रोमियम येईल, रगामध्ये कोण आहे मित्रांनो टिटॅनियम लिहिलेलं आहे. ठीक आहे, मग मॅंगनीज आहे, मग आयर्न आहे, काय नाही त्याच्यानंतर कोण आहे मित्रांनो निकेल आहे, निकेल नंतर काय आहे कोबाल्ट आहे, कोबाल्ट नंतर आयरन आहे, मग झिंक आहे. ठीक आहे मित्रांनो, चांगलं पाठ करून घ्या. त्याची गणकासाठी तुम्ही लिहिलेलं आहे कशा प्रकारे आहे काय नाही, टिटॅनियम सगळ्या क्रोमियम आणि मॅंगनीजच्या मध्ये आहे, कोबाल्ट पहिले मग नंतर आहे. टॉप टू बॉटम मित्रांनो सगळ्यात जास्त 5D, इथं 4D पाहिजे पण कसं आहे 3D पहिले आहे, कारण याच्यामध्ये कसं असते लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन झालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, कारण मग आठवा हे सिरीज पाठ करा, चांगल्या प्रकारे पाठ करा. डेन्सिटी पण सेम आहे मित्रांनो, डेन्सिटी फक्त खूप चेंज आहे. स्कॅन्डियम लिहायचं, मग टिटॅनियम लिहायचं, वॅनाडियम लिहायचं. वॅनाडियम आणि क्रोमियमचे मध्ये कोण आले मित्रांनो झिंक आलेलं आहे, ते पाठ करायचं गोल कोड करायचं. बाकी सगळं सेम, क्रोमियम मग मॅंगनीज मग आयरन मग कोबाल्ट मग निकेल मग कॉपर. ओके, चांगलं मस्त पैकी लिहून घ्या मित्रांनो काय काय चेंज आहे काय काय माहिती. ठीक आहे, हीट ऑफ ऑटोमायझेशन तुम्हाला डायरेक्ट लिहून दिलेलं आहे मी, हे पाठ करून घ्या. तिची जी ट्रिक आहे मित्रांनो ती हिंदीमध्ये आहे आणि ती पंकज सरांना सांगितलेली आहे, तेच मी तुम्हाला सांगत आहे मित्रांनो. आणि चांगलं इथे आहे मित्रांनो, जाने मन सुनो क्यों करती हो फिकर, कोई नहीं तेरे बिना. ओके, असं लिहिलेलं आहे मित्रांनो, हे पंकजचे ट्रिक आहे, खूप मस्त मला पण आवडते, त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे असं घेऊन पाठ करा. मॅक्झिमम ऑटो सगळ्यात जास्त हीट ऑफ ऑटोमॅशन डेमची असते, सगळ्यात कमी असते झिंकची, अशा प्रकारे ट्रिक पाठ करून घ्या. सगळ्यात जास्त डेन्सिटी असते कॉपरची, सगळ्यात कमी असते स्कॅन्डियमची, झिंकची राहायला पाहिजे सगळ्यात जास्त, पण झिंकची नाही आहे. सगळ्यात जास्त आयरनची एन्थाल्पी असते आपलं कशाची मित्रांनो झिंकची, सगळ्यात कमी आहे स्कॅन्डियमची. त्याच्यामध्ये थोडंसं फेरफार होऊ शकते, चांगल्या प्रकारे पाठ करून घ्या. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, लगेच जाऊया आपण नेक्स्ट कॉन्सेप्टवर. ठीक आहे मित्रांनो, आपल्याजवळ आहे बाकीचे जेवढे पण राहिलेले आहेत, मी आज सगळे फिजिकल प्रॉपर्टीज कव्हर करत आहे. त्याची दोन कंपाऊंड जे आहेत, एक KMnO4 आणि दुसरा K2Cr2SO4, हे दोन्ही कंपाऊंड मी उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चला नेक्स्ट जाऊया मेल्टिंग पॉईंटवर. मेल्टिंग पॉईंट मी तुम्हाला फक्त मॅंगनीज जे आहे निकेल आणि कॉपरच्या मध्ये टाकायचं आहे.
मित्रांनो तर बघूया की मॅंगनीज जे आहे निकेल आणि कॉपर से मध्ये टाकायचं आहे। तर स्टार्टिंगला मेल्टिंग पॉइंट ऑफ स्कॅन्डियम इज स्मॉल देन मेल्टिंग पॉइंट इज इंक्रीजेस फ्रॉम स्कॅन्डियम पासून वाढत जाणार आहे कुठपर्यंत मित्रांनो क्रोमियम पर्यंत। क्रोमियम पर्यंत मेल्टिंग पॉइंट वाढत जाणार आहे मित्रांनो। मग क्रोमियम पासून मेल्टिंग पॉइंट कमी होत जाणार आहे। काय होणार आहे? कमी होत जाणार आहे। इथे जास्त आहे आणि इथं कमी आहे। क्रोमियमला जास्त पकडा, दिमागात ठेवा चांगलं मित्रांनो, ठीक आहे। क्रोमियम पर्यंत वाढत जाणार आहे, मग क्रोमियम पासून झिंक पर्यंत काय होणार आहे? कमी होत जाणार आहे। मग सगळ्यात जास्त कशाचे आहे मित्रांनो? क्रोमियमचे आहे। म्हणून काय लिहिले? सगळ्यात जास्त हायेस्ट मेल्टिंग पॉइंट मिळाला। काय मित्रांनो? हायेस्ट मेल्टिंग पॉइंट म्हणूया। आणि लोवेस्ट मेल्टिंग पॉइंट काय मित्रांनो? झिंक आहे। लोवेस्ट मेल्टिंग पॉइंट आपला जो काय झिंक आहे। बघा तुम्ही, क्रोमियम आहे, मग वॅनेडियम आहे, मग टिटॅनियम आहे, मग स्कॅन्डियम आहे। तो कसं जायचं? यहां से यहां जाने का ऐसा, बाद में इधर से लिया आने का ऐसा, बाद में यहां से आ जाने का ऐसा है। एक रूम पर एक जाया से क्रोमियम वैनेडियम टिटैनियम स्कैंडियम आयरन इतने आया से कोबाल्ट निकेल मैंगनीज कॉपर आदि जिंक। यह है मेल्टिंग पॉइंट। लक्ष्य ठेवा सांगा मित्रांनो, मैग्नेटिक मोमेंट से काय आहे? अंडर रूट एन एन प्लस टू फॉर्म्युला आहे। हे केमिकल क्वांटिटी पण सांगितलं आहे। एन इज इक्वल टू काय असतो? नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स। आता हे कसं करायचं काय नाही, तुझे नेक्स्ट चॅप्टर मध्ये सुद्धा बघायला भेटणार आहे, काय प्रॉब्लेम घ्या। ह्याची किंमत झिरो असते काय असतं? डायमॅग्नेटिक, म्हणजे कलरलेस कलरलेस। आणि याचं जर झिरो पेक्षा एक आहे, होऊ द्या मायनस वन टू थ्री काय बी होऊ द्या, ते काय असतो? कलर्ड असतो। एकदम सोपा आहे। त्याचे प्रॉब्लेम्स आपण एमसीक्यू मध्ये घेऊया। आपण त्याशी घेऊन बघायचं। आलो आहे थोडे कन्सेप्ट आहे। त्याचे म्हणजे ब्रास कशापासून बनलेला आहे? कॉपर आणि झिंक पासून ब्रास बनलेला आहे। आणि ब्रॉन्झ कशापासून बनलेला आहे? कॉपर आणि टिन पासून बनलेला आहे। ह्या कॉपर दोघांमध्ये कॉमन आहे मित्रांनो, फक्त काय तर झिंक असतं त्याला ब्रास म्हणायचं आणि टिन असतं म्हणायचं ब्रॉन्झ म्हणायचं, टिनला ब्रॉन्झ म्हणायचं। कॅटलिटिक प्रॉपर्टी, कॅटलिटिक प्रॉपर्टी म्हणजे कॅटलिस्ट म्हणून सुद्धा यूज होते या डी ब्लॉक मध्ये कंपाऊंडचं। त्याच्यामध्ये व्हॅनेडियमचा यूज बघा तुम्ही। कॉन्टॅक्ट प्रोसेस, कॉन्टॅक्ट प्रोसेस कुठं ऐकलेला आहे मित्रांनो? कॉन्टॅक्ट प्रोसेस जे आहे कुठं ऐकलेला आहे आपण कॉन्टॅक्ट प्रोसेस? तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं, ठीक आहे। मी कालच्या पी ब्लॉक मध्ये शिकवलेलं आहे। चल, आयरन कुठं आहे? हेबर प्रोसेस। हेबर प्रोसेस मित्रांनो अमोनिया बनण्यासाठी होतं, ठीक आहे। हेबर प्रोसेस एनएससी कंपाऊंड आहे। निकेल, प्लॅटिनम पॅलाडियम, प्लॅटिनम पॅलाडियम, ठीक आहे। राणी निकेल हे काय असते? हायड्रोजनेशन, म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन यासाठी यूज केला जातो मित्रांनो। आजच्या लेक्चरमध्ये एवढंच समजून घेऊया आणि इथेच आपण जास्तीत जास्त वेळ न घेता स्टॉप करूया मित्रांनो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असतं लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, ज्यांनी अभ्यास करत आहे त्यांना थोडीशी हेल्प करत राहा मित्रांनो। आपण पण शिकाव आणि दुसऱ्याला पण शिकाव ही आपली थोडीशी काय असते, एक नीड असते। आणि माझे एक डायलॉग आहे मित्रांनो, सांगतो तुम्हाला, सोपं तर कोणी पण करते, बेकाचा पाडा कोणीही पाठ करू शकतो। मग अवघड करायची हिंमत आपल्याला बसायची पाहिजे। सोपं काम तर कोणी बी करते, अवघड करायची जगापेक्षा काहीतरी नवीन करायची हिंमत आपल्यामध्ये राहायला पाहिजे, ठीक आहे। हे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही तुमचं अप्लाय करा, नक्कीच ना काही काही ना काही याच्यामध्ये पावते प्रभाव पडतो मित्रांनो। आणि नवीन कोणी जर असेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट चॅप्टरसाठी आपण भेटूया। आपण लगेच नेक्स्ट चॅप्टरमध्ये किंवा ह्याच्या सेकंड पार्टमध्ये भेटूया आपल्याला, ठीक आहे मित्रांनो। चल, बाय बाय, टेक केअर।